भाऊसाहेब शिंदे मित्रांनो, यांचे की तुम्ही नाव नक्कीच ऐकलेले असेल, तर त्यांचा एका नवीन मराठी चित्रपटाची घोषणा देखील काही दिवसांपूर्वी जाहीर झालेली होती. हा चित्रपट 2021 जाहीर प्रदर्शित होणार होता, परंतु लॉकडाऊनमुळे हा चित्रपट जो आहे आता कधी प्रदर्शित होणार याचे गुपित काही कोणालाच माहिती नाही आहे. त्याचीच अपडेट मी तुमच्यासाठी जाहीर घेऊन आलेलो आहे. तर मित्रांनो, राजकुमार हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला बबन या चित्रपटामधील जोडी म्हणजे की गायत्री जाधव आणि भाऊसाहेब शिंदे हे दोघं जे आहे परत एकदा सोबत जे आहे ते दिसणार आहेत. ह्या दोघांसोबतच आणखी प्रवीण तरडे देखील या चित्रपटामध्ये असणार आहेत. त्यासोबतच नाळ जर चित्रपट तुम्ही बघितला असेल तर नाळ चित्रपटामधील देविका असतील किंवा श्रीनिवास पोकळे असतील हे देखील या चित्रपटाच्या लीड कास्टमध्ये जे आहे ते असणार आहेत. एकंदरीत पाहायला जगेल तर चित्रपटामध्ये चांगली मोठी स्टारकास्ट जे आहे आपल्याला पाहायला भेटणार आहे व चित्रपटाची स्टोरी देखील एक चांगली रोमॅन्टिक असणार आहे अशी न्यूज जे आहे ती समोर आलेली आहे. एवढी गोष्ट समोर आली असूनही चित्रपटाची आणखी रिलीज डेट काय असेल ही समोर आलेली नाही आहे, कारण की चित्रपटाची अपडेट फक्त काही आपण महिन्यापूर्वी म्हणण्याऐवजी वर्षाखाली जी आहे ती आली होती. त्याच्यानंतर चित्रपटाची काहीच अपडेट जी आहे ती नाही. IMDB वेबसाईटवरती चित्रपटाची तेवढी काही इन्फॉर्मेशन अवेलेबल नाही आहे. तुम्हाला जर स्टोरी बघायची असेल चित्रपटाची तर तुम्ही IMDB वेबसाईटवरती जे आहे जाऊन बघू शकता की एक मुलगी जी आहे पुलिसमध्ये काहीतरी काम करत असते व त्याच्यानंतर ती खूप कामाला कंटाळल्यानंतर एका रूममध्ये जेव्हा फाशी घ्यायला जाते तर तिच्या बाजूच्या रूममध्ये दोन मुलं मुली जे आहेत बोलत असतात आणि बोलत असताना ही त्यांची लव्ह स्टोरी सांगत असतात. खरं तर बोलत असतात तेव्हा लव्ह स्टोरी सांगत असतात व ही मुलगी जी आहे ही जी व्यक्ती आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांची फक्त लव्ह स्टोरी जी आहे ते ऐकते अशा प्रकारची. नंतर पुढे काय आहे काय नाही तुम्हाला जर स्टोरी वाचायची असेल ही तर तुम्ही नक्की IMDB वेबसाईटवरती जी स्टोरी थोडीफार सांगितलेली आहे तुम्ही जाऊन जे आहे ते बघू शकता.